आमगे आता पूल झाले असा, आता आमकं इला रस्तो जाय आसलो 1-2 किलोमीटर जाय आसलेलो, आता पूल झाले आमगे वर्ष झाले, म्हणल्यार रस्तो जावना कित्याक आमगे आता पोनेळ ना म्हणून भुरगीं येता वयता, फक्त कितें गाडी येवपाक मेळना 108 येता जाल्यार आमकां थंयसून हांगा येवचें पडटा। आमकां रस्त्या लागून मातशें हे जाता, रस्तो ना, रस्तो ना। जो एप्रोच रोड दोनी सायडीन आसा तो एप्रोच रोड अजून पर्यंत झाले ना, तो रोड जावचो आणि हे रस्त्यान आमकां जर आता कितें झालें एमर्जंसी एम्बुलंस येवपा खातीर तो रोड बेगिनात बेगीन जावचो हे एक मागणी आमची आसा। आणि तेच पळय आमी हे पूल जावचो म्हणून देवाकडे घराणें घातलेले, आमच्या गणपतीक आमी सांगणें केल्लें की हो पूल बेगिनात बेगीन जावचो, आणि तो झाल्या उपरांत तुझी आमी 5 दीस सेवा करतले म्हणून। त्याच प्रमाण आमी हे वर्साक एक अशें आमचें चिंतलां की सगळ्यांनी 5 दीस तेजी सेवा करची म्हणून। जशें आमी हेज्या पयलीं आमे धुले गांवांत म्हाका दिसता खूब फावटी न्यूज आमी हायलायट केली, जी भुरगीं स्कुलाक वयता आमेच्यान जी दाबाळे निरंकाल ती भुरग्यांक अशे होड्यान लोक हे सायडीच्यान हाडून पोनळेच्यान आनी परत पोनळेच्यान ते सायडीन अशे लोकांची ही त्रासदायक हें आशिल्ली। पण सरकारान ही गजाल लक्षांत घेवन खूब वर्सान हो बंदारो बांदलो, पण बंदारो बांदलो खरो, पण हेका जो एप्रोच रोड आसा, जो एप्रोच रोड म्हणल्यार एक समजा एक ॲम्ब्युलन्स जर गांवांत येतली जाल्यार हो एप्रोच रोड अजून पर्यंत जाल्लो ना, आणि त्याच प्रमाणे हो रस्तो झालो जाल्यार म्हाका दिसता सरकाराची तेंकां खूब मदत जातली। आमे धुलेच्यान स्टुडंटा खातीर विवेक प्रभू।